प्रेरणा फाउंडेशन या सामाजिक संस्थेने भटक्या जमातीसाठी बदलापूर पश्चिम येथे अन्नदानाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या तलाववाडी भागात सर्व मूलभूत सुविधेपासून दुर्लक्षित वस्तीतील गोरगरीब, भिकारी, भटकी मुले, अबाल वृद्ध, अनाथ मुले, रस्त्या रस्त्यावर भीक मागत फिरणारे अबाल वृद्ध सर्वांना अन्नदानाचे वाटप केले. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद हे प्रेरणा फाउंडेशनचे समाधान. या कार्यक्रमाला प्रेरणा फाउंडेशनचे सचिव वैभव गोविंद कुलकर्णी, उपसचिव दिलेश रमेश देसाई, कार्याध्यक्ष अनंता पवार, खजिनदार गुरुनाथ तिरपनकर, उपखजिनदार दिव्या गावकर, व्यवस्थापक गंधाली तिरपनकर, सल्लागार अनिता कळसकर व विनायक चांदेकर, तसेच सभासद रेश्मा देसाई, ऋषिकेश देसाई, आरती तांबे, अनिकेत चौहान सर्वांनी सहकार्य केले. तसेच प्रकाश कदम, श्रुती उरणकर व शैलेश सनस यांनी वस्तू स्वरूपात मदत केली. प्रेरणा फाउंडेशनने या भागाचा सर्वे करून तिथे फाउंडेशन अंतर्गत 40 मुलांसाठी जून पासून बालवाडी चालू करण्याचे फाउंडेशनच्या संस्थापिका दीप्ती गावकर यांनी सांगितले व हा गाव प्रेरणा फाउंडेशनने दत्तक घेऊन तेथील मुलांना उज्ज्वल भविष्य देण्याचा निश्चय केला. न्यूज रिपोर्टर संतोष पडवळ, शिवनेर प्राइम ठाणे. शिवनेर प्राइम टाइप करू, सक्सेस करा, घंटीच्या बटणावर टिक करा, लाईक करा आणि शेअर करा.